महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली असून परीक्षा कडक बंदोबस्तात आज दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून कडक बंदोबस्तात आज पहिला पेपर झाला कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी मंडळानं विशेष भर दिला असून जिल्ह्यात दोनशे बावीस केंद्रांवर एकोणसाठ हजार सातशे सहा विद्यार्थी परीक्षा देत आहेत आज पहिल्याच दिवशी प्रथम भाषा असलेल्या मराठी हिंदी आणि उर्दू विषयाचा पेपर सकाळी अकरा ते दोन या वेळेत झाला आहे तर दुपारच्या सतरा तीन ते सहा या वेळेत फ्रेंच भाषेचा पेपर झाला परीक्षा केंद्रात होणाऱ्या कॉपीला पर्यवेक्षक आणि केंद्र संचालकांना जबाबदार धरण्यात येत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील तसेच पाच पेक्षा जास्त प्रकरणात कॉपीचे आढळल्यास परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्यात येईल असा इशारा महामंडळाकडून देण्यात आला विभागातील सहाशे चोवीस केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली असून दोन लाख एक हजार सहाशे बहात्तर विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत परीक्षेच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला पहिल्या पेपरला विद्यार्थ्यांसह त्यांच्याबरोबर परीक्षा केंद्रावर पालकांनीही हजेरी लावली असल्याचं पाहायला मिळालं यावर्षी दहावी परीक्षेला दोन लाख एक हजार पाचशे बहात्तर विद्यार्थी परीक्षेला बसलेत